हे बघा सुरू झालं. हे बरोबर आहे, पण मग आता या सेलचं काय करू? ते दुकानदाराला परत देऊन टाका ना. अहो म्हणजे त्याचं उगाच नुकसान. मला काय झालं? असं असं का करताय? अहो 2-3 दिवस झाले दुखते, बरीच होत नाहीये. मला तुम्हाला किती वेळा सांगितलंय, तुम्हाला त्रास होत असेल तर मला सांगा म्हणून. थांबा मी ठीक करतो. नको, अरे किती वाजवू नका, तुमचेच हात दुखायला लागतील. व्यायाम केला की होईल बरं, उद्यापासून सुरुवात करतो. तुम्ही नेहमी करायचा व्यायाम? आधी करायचो लहानपणी, वडील घेऊन जायचे सकाळी धावायला, नेहमी म्हणायचे व्यायामामुळे शरीर ना एकदम सुदृढ राहत. उद्यापासून सुरुवात करतो. उद्यापासून कशाला, आजपासून सुरू करूया. मी अभी करते तुमच्या बरोबर. नको नको, आता नको. आता कशाला सुरुवात करायची? आता तुम्हाला पण काम असतील, मला पण काम असतील. उद्यापासून करूया. नाही, मी माझ्या कामांचं बघते. आपण व्यायाम आतापासून सुरू करू. ऐका, नाही मी तुमचं काय बी ऐकणार नाहीये. आता व्यायाम करायचा म्हणजे करायचा. या तुम्ही. पूर्ण एपिसोड पहा सी फाइव. अगं काय झालं ते सांगशील का? बाईये काय झालं? आता मलाच विचार काय झालं. शोभे तुला मी किती वेळा सांगितलंय, मास्टर नेला भानूने एकत्र सोडू नको. झालं बाई तुझं पुन्हा सुरू झालं. अगं नको गैरसमज करून घेऊस. शोभे आज तर कहरच झालाय. मास्टरड्या भानूला चक्क मिठी मारायला गेला होता, ऐन वेळी मी पोचले म्हणून काय गडबड झाली नाही. बर तुभे, तुझा नवरा तुझ्या हातून निसटत चाललाय. आई असं काहीही होणार नाही. तू मोहने आणि भानूवर ना उगाच संशय घेतेस. थांबव हे तुभे, मी ना तुला सिद्ध करून दाखवू शकत नाही, पण माझ्यावर विश्वास ठेव, हे सगळं खरं आहे. माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी तुझा संसार वाचवणारच. झालं झालं, संपलं तुझं. चांगली बोलत होते तर लताशी, तिच्या मावस नंदीचं लग्न आहे म्हणून ते आली मला घेऊन. अगं इथं तुझा संसार मोडायला लागलाय हा, आणि तुला त्या लताच्या मावस नंदीच्या लग्नाचं पडलंय. आपल्याला काहीतरी करायला हवं हा शोभे, जेणेकरून ही भानू मास्टरचा पिच्छा सोडेल. आता काय करणार आहेस तू? लग्न? तू भानूचं लग्न? काय भानूचं लग्न? हा शोभे, आपण भानूचं लग्न करूया. म्हणजे कायमचा विषय मिटला, त्रास मिटला, तुझ्या संसारावरचं सावट गेलं. आई तुझ्या डोक्यात काय खूळ आलंय? अगं भानूचं लग्न झालं, ती निघून गेली तर घरात ती कामं कोण करणार आहे? त्या शांतेला परत आणण्याचा डाव आहे तुझा. आई हे होणार नाही, मी आधी सांगते तुला. मी भानूला खूप कमी पैसे देते आणि त्या पैशामध्ये कुणी बाई तयार होणार नाही. शोभे तू काही काळजी करू नका, आता लग्नानंतर ती पुन्हा काम करू शकतेस की? हा काही पण करू ना शोभे, पण भानूचं लग्न लावून देऊया. हा दिसली का रे भानू? नाही ना यार, सकाळपासून अँगल लावून उभा, अजून दिसली नाही यार. भानूचं दर्शन झालं ना की दिवस कसा मस्त जातो. मस्त आय आय आय, नुसता दूर होतोय बघ दिवस भरा. ए नुसता दूर, अरे भानूकडे बघ ना, सोडा आता. काय रे? ए मनिया, आता तू सांगणार का आम्हाला कुणाकडे बघायचं आणि कुणाकडे नाही? सांगायला सांगू का मनीकडे कोण बघत ते? काकीला सांगू का भानूकडे कोण बघत ते? घाबरू नको, नाही सांगत. अरे पण तुमची लग्न झालेत ना, तो काका माझा तिकडे बिन लग्नाचा आहे, त्याच्या लग्नाचं बघा ना ते काहीतरी. काकाचं लग्न. अंजली काकी, माधुरी काकी. तू तर मनावर घ्यायला लागला यार. बघू ना आपण तुझ्या काकासाठी कोणतरी चांगली सुंदर एखादी बाई. अरे बघायची गरज नाही, त्यांनी बघितले. आपल्याला फक्त सेटिंग लावायचे. कोण 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 काय? भानू. भानू? अरे भानू माझी काकी होणार आहे आता. समयाचं लग्न, ते पण भानूशी. म्हणे अरे कधीच होणार नाही. हा तुझा समय काका आहे ना, दिसेल त्या मुलीवर लाईन मारत असतो. म्हणे तुला एक प्रेमळ सल्ला देऊ काय, तू ना तुझ्या काकाच्या लग्नाच्या भानगडीत पडू नको, नाहीतर आयुष्यभर तू बिना लग्नाचा राहशील. अरे असं नाहीये रे, नाही आता काका बदललाय माझा, त्याने आता फक्त भानूवर फोकस करायचं ठरवलंय. त्याच्या मनात आणि कपाटात फक्त भानू आहे.
त्याने असं स्केच लावलंय भानू, तो बोलतो तिच्याशी. आणि कसं आहे रे, त्याला आता गरज आहे ना भानूची, मग त्याला लग्न करायचंय ना तिच्याशी, मग तुम्ही मदत करा ना. अरे नाही होणार लग्न. आणि कसं आहे ना म्हण्या, तुझा काका असं लाख उतावळा लग्न करायला, पण भानू तयार झाली पाहिजे ना. आणि हा समय आहे ना भानूच्या वयाच्या दुप्पट आहे, कळलं का? कुठच्या जमान्यात राहतोस तू, वय बघून प्रेम नाही केलं जात. आता तू शिकवणार आम्हाला? ठीक आहे, आता तो लग्न करून आणेल ना भानूला, तेव्हा कळेल तुम्हाला. अरे बोन्या, आणि तुला ती किशोरी आठवते का रे? किशोरी काय ती रे, सुंदर दिसायची ती. आपण नाही का लाईन मारायचो तिच्यावर? आपण नाही, तू लाईन मारायचं तिच्यावर. अरे मी कागदावर नाही कधी लाईन मारली, तिच्यावर कुठली लाईन मार. बरं बाबा, मी लाईन मारायचं. काय झालं, काय तिचं भेटली होती? ती नाही भेटली रे, शाळा संपल्यापासून कुठे गायब झाली कोण असत. ए मोन्या, अरे या भानूला बघितलं ना की मला या किशोरीची आठवण येते रे. सेम हसणं, सेम वागणं, सेम बोलणं, सगळं अगदी सेम नाही, फक्त नाव आणि चेहरा वेगळा. ए मोन्या, ए ना मोन्या, मला ना तिच्याशी लग्न करायचंय रे. कर की, पण आता शाळा सुटल्यानंतर भेटली नाही म्हणतोस, तू किशोरीला शोधणार कुठे? अरे अरे मी त्या किशोरी बद्दल नाही बोलत आहे रे. अरे कसं सांगू तुला. ए मोन्या, अरे मला भानू बरोबर लग्न करायचंय. काय अहो रे, अरे म्हणजे माझं ना खूप प्रेम आहे तिच्यावर. मोन्या हे बघ, तुला सांगतो, ती घरकाम करते ना म्हणून मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, मी खरोखर मनापासून प्रेम करतो रे तिच्यावर. म्हणजे मोन्या, म्हणजे बघ असं समज की मी 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 भानूला मागणी घालतोय रे. अरे पण समीर, असं नाही होऊ शकत का? ए मोन्या हे बघ, मी तुझी शपथ घेऊन सांगतो, मी यापुढे कोणत्याच मुलीकडे बघणार सुद्धा नाही, पण तू तू नकार नको देऊस रे. पाहिजे तर मी तिच्या घरच्यांनाही कन्व्हिन्स करतो ना. मोन्या बघ, मी तिच्यासाठी काय वाटेल ते करायला तयार आहे. ते समीर, तरीही हे नाही होऊ शकत. म्हणजे मोन्या काही प्रॉब्लेम आहे काय? ए मोन्या, अरे सांग ना मला, सांग ना. अरे काय माहितीये का, आम्ही या जगातली नाहीये. हो मला माहितीये. माहितीये? अरे ती या जगातली असूच शकत नाही. अरे असाच नाही का मी तिच्या प्रेमात पडलो? तसं नाही रे समीर, काय करू मला काही कळत नाहीये. हे लग्न कसं काय होऊ शकतं? काही करून हे लग्न थांबवायला हवं. शोभाला सांगतो. नको, शोभाला सांगितलं तर सासूबाई माझ्यावरच संशय घेणार. काय करू कळत नाही. दादा. हो मोहन दादा, हे घ्या माझ्या साडीला फॉल बिडिंग करून द्या, उद्या लग्नात हीच नेसणार आहे मी. बर देतो. भाऊजी माझ्या पण साडीला द्या फॉल बिडिंग करून, मला पण हवी लगेच. हो माझं ब्लाऊज उसवलंय, दोन टाके घालून द्याल तेवढा. नाही ब्लाऊज आत आहे, फॉल बिडिंग पण करायचं. नाही मी आधी आले, माझं काम आधी करा दादा. भाऊजी मला ना थोडीशी अर्जंसी आहे, माझं आधी करून द्या. नाही मी पहिले आले, मला आधी दादा करून देतील. आली असेल पण टेबलवर पहिले साडी मी ठेवली ना. पण भाऊजी माझं आधी करतील. हो तुम्ही आताच साडी मी सगळ्यांचं काम करतो, कशाला तुम्ही भांडताय. मी करतो ना. आणि माझं ब्लाऊज देणार ना? देणार, ठेवा इथे. करतो करतो सगळं करतो, तुम्ही या या. चल बाई. शुभमंगल सावधान. मालक मी अभि उद्या नवीन साडी नेसणार आहे लग्नासाठी. काय काय बघताय? म्हणजे तुम्ही तयार झालात लग्नाला? हा मी आता कधीपासून तयार आहे लग्नासाठी. पूर्ण एपिसोड पहा Z5 Friday.